आज या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असेल तर कल्याण डोंबिवलीमध्ये हे अद्ययावत असं गार्डन की जिथे पूर्वी डंपिंग ग्राउंड होतं आणि कचऱ्याच्या सर्व गाड्या या ठिकाणी उभी राहायच्या, परंतु निवडून आल्यानंतर मी या सर्व गोष्टी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या ठिकाणी हे धर्मवीर आनंदिगे साहेब नानांनी पार्क सुसज्ज असं बांधलं। परंतु या गार्डनमध्ये हे महानगरचं सबस्टेशन होऊ नये म्हणून मी आयुक्तांना आणि आमच्या वरिष्ठांना याची दखल घ्यावी म्हणून विनंती केली होती, पत्र दिले होते, परंतु त्याच्या कारवाई न करता मला स्वतःला पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं 2 तास आणि हे पोलीस बळाचा वापर करून हे सबस्टेशन बांधलेलं आहे। त्याचा माझा स्वतःचा वैयक्तिक विरोध असून नागरिकांचा सुद्धा याला विरोध आहे। माझे हेच म्हणणं आहे की वरिष्ठांनी याची दखल घ्यावी जेणेकरून याला मी बाजूला जागा देत होतो फायर स्टेशन आपल्या फायर ब्रिगेडच्या बाजूला, तर तिथं त्यांनी करावं अशी माझी विनंती होती आणि त्यांची लाईन त्या ठिकाणी आहे, परंतु बगीच्यामध्ये लावणं हे उचित नाही नागरी हिताच्या दृष्टीने, त्यामुळे माझा विरोध आहे। जर का हे काम असंच चालू ठेवलं तर भविष्यामध्ये नागरिकांना घेऊन मला आंदोलन करावं लागेल, हे जनतेच्या हितासाठी असेल। मी सुभाषनगरमध्ये राहतो, हे गार्डन बनवलं एकदम चांगलं झालं, म्हाताऱ्या माणसांसाठी बसण्याकरता उठण्याकरता सगळं व्यवस्थित आहे, पण हे महानिगम घ्यासचं ते अगदी फिरायची जागा आहे तिथे तोडून मधी बांधलेलं आहे, ती अडचण निर्माण झालेली आहे। उद्या स्फोट वगैरे काही झाला तर लोकांचे जीव जातील तिथे, तेव्हा हे असं व्हायला नाही पाहिजे। इथे बहुतेक लोकांचा विरोध आहे, तरी विरोध मोडून त्यांनी बांधलेलं आहे, मग कोणी परमिशन दिली काय केली काय माहीत नाही। काय मागणी ते हटलं पाहिजे तिथून, गार्डन मध्ये नकोय। आम्हाला इथं जॉगिंग ट्रॅक वगैरे इथं बनवलेलं आहे नगरसेवकनी आणि नाना नानी पार्क आहे वयस्कर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी, आणि ह्या ट्रॅकच्या आतमध्ये बघा हे महानगर गॅसनी सबस्टेशन बनवलेले आहे, तर ते खूप धोकादायक आहे कारण की इथं वयस्कर लोक बसतात, मुलं खेळतात, उद्या काही भविष्यात होऊ शकतं, त्यासाठी हे हटवण्यासाठी आम्ही लोक हे करतो आहे की नगरसेवकांना सांगितलेलं होतं की हे सबस्टेशनसाठी बघावं। काय मागणी आहे तुमची? आमचं हे सबस्टेशन हटवं इथून कारण की ते जॉगिंग ट्रॅकच्या आतमध्ये बनवलेले ऑलरेडी गार्डनच्या मध्ये, त्यामुळे उद्या स्फोट वगैरे होऊ शकतो, इथं खूप लोक असतात फिरतात गार्डनमध्ये सकाळ संध्याकाळ, त्यामुळे भविष्यात काही पुढे प्रॉब्लेम नाही हो म्हणून त्यासाठी ते हटवण्याची आम्ही एक हे केलेली रिक्वेस्ट।